वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण ना भेंडीची अशी एक रेसिपी बनवत आहोत की जी रेसिपी ना तुम्ही याआधी कधी बनवलीही नसेल, पण रेसिपी एकदम जबरदस्त आहे। आपण भेंडीची भाजी, भेंडी बटाटा, भेंडी फ्राय, भेंडी तवा दही, भेंडी असे अनेक भेंडीचे प्रकार बनवत असतो, पण हा प्रकार ना कधी बनवलाच नसेल तुम्ही, माझी खात्री आहे। पण रेसिपीच्या एंडला ना तुम्ही म्हणाल की भेंडी आणून ना स्वतः ही रेसिपी बनवायला घ्याल। तर मी काय केलं, 150 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून एकदम कोरडी करून घेतली आणि अशा प्रकारे ना याला मध्ये स्लीट दिलेले आहेत, म्हणजे मधोमध कापून घेतली। आता तुम्ही म्हणाल तू काय भरलेली भेंडी बनवतेस का, तर मी भरलेली भेंडी बनवत नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे रिझल्ट तुमच्या लक्षात येईल। तर आता मी या भेंडीला एक लिंबाचा रस आणि मीठ घातलेलं आहे। आता लिंबाचा रस आणि मीठ ह्या भेंडीला पूर्ण आतपर्यंत बोटाने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो भेंडीचा चिकटपणा आहे ना तो संपूर्णपणे 100% निघून जातो। तर हे पहा, अशा प्रकारे भेंडीच्या आतमध्ये ह्या सर्व लिंबू आणि मीठ लावून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं ह्याला बाजूला ठेवायचं आहे। 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भेंडीला पुरेसे पाणी सुटलेलं आहे। आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता पॅनमध्ये एक 1/2 चमचा तेल फक्त घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये ही भेंडी घालून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवर ही भेंडी आपल्याला 5 ते 7 मिनटं परतून घ्यायची आहे। तर भेंडीला जे सुटलेलं पाणी आहे ना तेही मी यामध्ये घातलेलं आहे। तर भेंडी ही हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायची आहे। हे पहा, फ्लेम हाय आहे। अशी भेंडी परतल्यामुळे काय होतं ना, ह्याचा सर्व चिकटपणा निघून जातो आणि भेंडी 70 ते 80% शिजली देखील जाते। तर भेंडीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, परफेक्ट एकदम कोरडी भेंडी तयार झालेली आहे। आता ही भेंडी एका प्लेटमध्ये घेऊयात आणि पूर्ण थंड करूयात। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, हलकं हलकं दाबून भरलेलं आहे। हे बेसन 1 कप चाळून घेतलेलं आहे मी। यासाठी मी 1/4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, हिंग घालायचं आहे आणि मी सुरुवातीला 1/2 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। सर्वात प्रथम हे फक्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे, शेक करून घ्यायचं आहे। तर पुन्हा यामध्ये मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला 1-2 मिनटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मस्तपैकी असं फेसाळ बॅटर आपलं तयार होतं। 2 मिनटानंतर हे पहा, मस्त आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा, 1/2 चमचा ओवा आणि 1 चमचा कडकडीत गरम तेल घालायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, जी फ्राय केलेली भेंडी होती ना ती एक भेंडी ह्या बॅटरमध्ये बुडवायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तर आज आपण ना हे भेंडीचे पकोडे बनवत आहोत, अप्रतिम लागते। तुम्ही ना एकदा खरोखर नक्की ही रेसिपी पाहून ट्राय करा, जबरदस्त रिझल्ट आहे। तर हे पहा, अशा भेंडीची भजी मी 1-1 या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि मीडियम आचेवर हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर तांदळाच्या पिठामुळं काय होतं ना की ही भेंडी आतपर्यंत कुरकुरीत होते, अजिबात नरम किंवा गिळगिळी चिकट अजिबात लागत नाही। सर्व भेंडी ही काढून घेऊयात। अजून एक बॅच मी फ्राय करायला ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता। टेक्स्चर पाहून तुम्हाला समजत असेल की हे किती क्रिस्पी झालेली आहे भेंडी, अजिबात तेलकट नाही आणि एकदम कुरकुरीत अशी ही भेंडीची भजी तयार झालेली आहे। एकदा नक्की आहे ना करून पहा, बऱ्याच प्रकारच्या भजी आपण करत असतो पण ही भेंडीची भजी तुम्ही कधी ट्राय नसेल केली, तर एकदा ही रेसिपी पाहून नक्की ट्राय करा, अप्रतिम रिझल्ट आहे। वरून भरपूर असा चाट मसाला आपल्याला यावर टाकायचा आहे। सणासुदीच्या थाळीमध्ये जर 1-1 ही भजी जर वाढलीत ना, तर सगळे तुम्हाला विचारतील की ही कशाची भजी आणि कशी केली। तर माझी रेसिपी त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।